नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी स्वागत करतो. तर बघा, इन द लास्ट लेक्चर व्हॉट वी हॅव डिस्कस, ओके, बऱ्याचशा गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहे की बाबा ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स कसा करतो, ट्रान्सपोज कॉन्ज्युगेट कसा करायचा, मग ट्रान्सपोजच्या प्रॉपर्टीज काय, ट्रान्सपोज कॉन्ज्युगेटच्या प्रॉपर्टीज काय, ट्रान्सपोजच्या काय प्रॉपर्टी होत्या. जर एखादा मॅट्रिक्स आपण ऑलरेडी ट्रान्सपोज केला, जर परत जर त्याला ट्रान्सपोज करायचा प्रयत्न केला, तर तो पुन्हा रिटर्नमध्ये ओरिजिनल मॅट्रिक्स भेटतो. सेम ट्रान्सपोज कॉन्ज्युगेटसोबत, ऑलरेडी जर आपण ट्रान्सपोज कॉन्ज्युगेट केलेला आहे, परत जर ट्रान्सपोज कॉन्ज्युगेट जर करण्याचा प्रयत्न केला, तर परत आपल्याला ओरिजिनल मॅट्रिक्स मिळतो. ओके, त्यानंतर मग आपण ट्रेस शिकलो. ओके, जी आता बघा, हा ट्रेस जो आहे ना, अत्यंत इम्पॉर्टंट आहे, म्हणजे आपल्याला इन फर्दर. ओके, कारण की मॅक्सिमम, तुम्हाला सांगतो ना, मॅक्सिमम जर मॅट्रायसेसमधून ते नाही का आयगेन व्हॅल्यूजवर फोकस राहतात. जर तुम्ही मॅक्सिमम प्रिव्हियस जे पेपर बघितले असणार, ओके, तर मॅट्रिक्समधलं 50-60% कंटेंट प्रिव्हियस इयर पेपरचा पूर्ण आयगेन व्हॅल्यूज आहे. ओके, तो पेपर महाराष्ट्र सेट असो, गेट असो, CSIR नेट असो, 50-60% त्यांचा फोकस असतो आयगेन व्हॅल्यूजवर. ओके, आणि आयगेन व्हॅल्यूजमध्ये आपल्याला ट्रेस अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. ट्रेस, विदाउट ट्रेस आपण आयगेन व्हॅल्यूज फाइंड आउटच नाही करू शकत. येत आहे बाबा लक्षात? ओके, तर ते बघा, या सगळ्या आपण गोष्टी डिस्कस केल्या होत्या. तर बघा, नेक्स्ट पार्ट डिस्कस करूया आपण एक एक. बघा, तर पहिला कंटेंट किंवा पहिल्या टॉपिकचं नाव आहे, व्हॉट इज सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स, ठीक आहे बाबा, सिमेट्रिक मॅट्रिक्स. ओके, बघा डेफिनेशन. मॅट्रिक्स, मॅट्रिक्स फॉर विच ए ट्रान्सपोज इक्वल्स टू ए. ओके, जो मॅट्रिक ट्रान्सपोज केल्यानंतर परत जर तोच मॅट्रिक्स मिळत असेल, ओके, म्हणजे असा मॅट्रिक्स, ओके, असा मॅट्रिक्स ज्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज करायचा आणि ट्रान्सपोज केल्यानंतरही जर ओरिजिनल मॅट्रिक्स आपल्याला रिटर्नमध्ये मिळत असेल, सो सच अ मॅट्रिक्स इज नथिंग बट व्हॉट? सिमेट्रिक मॅट्रिक्स. काही हरकत नाही. फॉर एक्झाम्पल बघा, ए बी सी, ओके, आफ्टर दॅट बी सी डी, आफ्टर दॅट सी डी ई. ओके, हे सगळे आपण मॅट्रिक्स एलिमेंट्स घेतले. आपल्याला माहीत आहे स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, याची ऑर्डर किती आहे? 3 आहे. नंबर ऑफ रोज 3 आहे आणि नंबर ऑफ कॉलम्स 3 आहे. ओके, आता सपोज हा दिलेला मॅट्रिक्स ए आहे. ओके, आता याचा आपण ए ट्रान्सपोज घेऊया. ओके, या मॅट्रिक्सचा काय घेऊ रे आपण? ए ट्रान्सपोज म्हणजे काय हो? हे जे काही रो असतात ना कॉलममध्ये लिहा, या पहिल्या रोला कॉलममध्ये लिहा ए बी सी, ठीक आहे बाबा. आता ह्या दुसऱ्या रोला कॉलममध्ये लिहा बी सी डी, तिसऱ्या रोला कॉलममध्ये लिहा ह्यावाल्या सी डी ई, ठीक आहे, काही हरकत नाही. आता बघा, थोडंसं तुम्ही लक्ष द्या. अरे ए बी सी, ए बी सी, बी सी डी, बी सी डी, सी डी, सी डी, अरे म्हणजे तोच मॅट्रिक्स मिळाला. म्हणजे ट्रान्सपोज केल्यानंतर मला ओरिजिनल मॅट्रिक्सच मिळाला. तर मग अशा मॅट्रिक्सला काय म्हणायचं हो? सिमेट्रिक मॅट्रिक्स. ट्रान्सपोज केल्यानंतरही जर आपल्याला तोच मॅट्रिक्स जर मिळत असेल, तर अशा मॅट्रिक्सला म्हणायचं बाबा सिमेट्रिक मॅट्रिक्स. ठीक आहे, आता हे जनरल आपण उदाहरण घेतलं होतं, एक आपण दुसरं उदाहरण घेऊन घेऊया. ओके, बघा, फर्स्ट एक्झाम्पल 1, 2, 3, आफ्टर दॅट 1, 3, 4, आफ्टर दॅट 3, 4, 5, ठीक आहे बाबा. ओके, याला बी मॅट्रिक्स कन्सिडर करा. आता या बीचा आपण काढूया ट्रान्सपोज, ठीक आहे. ट्रान्सपोज काढणे म्हणजे काय हो? रो इंटरचेंज टू कॉलम. फर्स्ट रो 1, 2, 3, पहिल्या रोचा आपण कॉलममध्ये गेलो. सेकंड रो 1, 3, 4. नाव सी द लास्ट वन, थर्ड रो 3, 4, 5, ठीक आहे, ट्रान्सपोज केलं. एक मिनिट, हां तेच तर म्हणतात, इथे 2 पाहिजे बाबा, इथं 2 पाहिजे, सॉरी हां, म्हणजे इथे आपल्याला 2 पाहिजे मग. ओके, 1, 2, 3, 1, 2, 3, 2, 3, 4, 2, 3, 4, 3, 4, 5, 3, 4. अरे बाबा बाबा, ट्रान्सपोज केल्यानंतरही परत आम्हाला ओरिजिनल मॅट्रिक्स तोच मिळाला. मग असं जर एखाद्या मॅट्रिक्ससोबत होत असेल, तर तो मॅट्रिक्स काय हो? सिमेट्रिक मॅट्रिक्स. विच मॅट्रिक्स बाबा? सिमेट्रिक मॅट्रिक्स. ओके,
तर बघा, सिमेट्रिक मॅट्रिक्ससाठी एक नोट आहे, नोट आपल्याला लिहून घ्यायची आहे. ठीक आहे, बघा आता काय नोट आहे हो, की डायगोनल एलिमेंट्स, डायगोनल एलिमेंट्स इन सिमेट्रिक मॅट्रिक्स इज रियल. अत्यंत सोपी अशी नोट आहे. बघा काय म्हटलं नोट, की डायगोनल एलिमेंट्स इन सिमेट्रिक मॅट्रिक्स इज रियल. ओके, आता हा सपोज सिमेट्रिक मॅट्रिक्स होता, है की नाही, ए सिमेट्रिक मॅट्रिक्स होता. ओके, तर त्याचा डायगोनल एलिमेंट्स काय राहते हो, ऑलवेज रियल. काय राहायला पाहिजे हो, रियल. काय राहायला पाहिजे, रियल. इथं बाबा लक्षात, सिमेट्रिक मॅट्रिक्समधले जे काही डायगोनल एलिमेंट्स राहतात, अरे बापरे तो वर चालला गेला ना, हा थोडी दोन थोडी ना डायगोनल आहे, काही का हो सर, बघा असा, ठीक आहे ना, आलं लक्षात बाबा. सिम्पल यार, अतिशय सिम्पल होतं. ट्रान्सपोज काढल्यानंतर ओरिजिनल मॅट्रिक्स परत परत मिळत आहे, तर मग याला म्हणायचं सिमेट्रिक. नो प्रॉब्लम. नाव वी विल डिस्कस द सेकंड, स्क्यू सिमेट्रिक. स्क्यू म्हणतात, कोणी अँटी पण म्हणतात, है की नाही. काही म्हणजे बुकांमध्ये स्क्यू आहे, काही बुकांमध्ये अँटी आहे. ओके, आपण स्क्यूच म्हणू. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स अत्यंत इझी आहे बेटा. ओके, अत्यंत इझी टॉपिक आहे. आणि हा म्हणजे काय आहे ना, मार्क्स गेन करणारा हा टॉपिक आहे. कसं आहे, तुम्ही डिफरेन्शियल इक्वेशनमध्ये थोडं बहुत मार्क होऊ शकता, कारण की तिथं मॅक्सिमम कॅल्क्युलेशनची गरज बसते. इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह, तिथं तुम्ही मार्क होऊ शकता, पण इथं मार्क आणायला काहीच नाही. फक्त इथं तुम्ही चुकू शकता तर कुठं सांगतो, फक्त प्लस अँड मायनसच्या मल्टिप्लिकेशन किंवा सबट्रॅक्शन किंवा ॲडिशनमध्येच चुकता तुम्ही. 101% गॅरंटी देतो. आता जेव्हा डायगेन आपण जेव्हा डिटर्मिनंट वगैरे फाइंड आउट करून, 100% सांगतो मी, 101% तिथंच मिस्टेक होते. कारण की आपण 11-12 इथे बघा ना, मॅट्रिक्समध्ये मेथड वगैरे सगळे माहीत राहते आपल्याला, फक्त आपली गडबड असते प्लस मायनसमध्ये होते. शेवटी गेलो ना आपण पहिली दुसरीतच, प्लस मायनस कुठे शिकलो आपण, पहिली दुसरीतच, आहे की नाही. बघा आता सिमेट्रिक मॅट्रिक्सचं डेफिनेशन बघा बेटा. मॅट्रिक्स फॉर विच, आता याची कंडिशन बघून घ्या काय आहे तर. ओके, ए ट्रान्सपोज इक्वल्स टू मायनस ऑफ ए. अच्छा 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 अच्छा, ठीक आहे. म्हणजे या फक्त मायनस साईनमुळे आपण काय म्हटलं, स्क्यू सिमेट्रिक. सिमेट्रिक मॅट्रिक्समध्ये काय होतं, ए ट्रान्सपोज इक्वल्स टू ए. ओके, आता स्क्यू सिमेट्रिक म्हणजे काय, फक्त मायनसची साईन आहे. ठीक आहे, ओके. म्हणजे एखादा मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज करायचा, ओके, मग त्या मॅट्रिक्समधून जर मायनसची साईन आपण बाहेर काढली, तर मग परत ओरिजिनल मॅट्रिक्स मिळतो. बघा सांगतो, काही टेन्शन घ्यायचं नाही. बघा फॉर एक्झाम्पल, बघा 0 - b - c, काही हरकत नाही. बी 0 - d, आफ्टर दॅट सी डी 0. ठीक आहे, हा तुम्हाला दिलेला गिवन मॅट्रिक्स आहे, या मॅट्रिक्स ए मॅट्रिक्स म्हणा. ओके, आता काय करायचं, त्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज काढा. ठीक आहे, ट्रान्सपोज करणे म्हणजे काय हो, रो चेंजिंग टू कॉलम. बघा 0 - b - c, आलं लक्षात. आफ्टर दॅट -b 0 - d, ठीक आहे बाबा. -c - d 0. ठीक आहे, काय केलं आपण, जो काही आपल्याला गिवन मॅट्रिक्स दिलेला होता त्या मॅट्रिक्सचा मी काय केलं बाबा, काय केलं, जस्ट ट्रान्सपोज केलं. ओके, आता काय करू मी, आता या मॅट्रिक्समधनं मी मायनसची साईन बाहेर काढतो. ओके, आता मी या मॅट्रिक्समधनं मायनसची साईन बाहेर काढत आहे, म्हणजे प्लस नंबर्स निगेटिव्ह होऊन जाणार, निगेटिव्ह नंबर पॉझिटिव्ह होऊन जाणार. ओके, आता झिरोला काही घेणं देणं असतं, नंबरशी झिरोला काही घेणं देणं असतं. ओके, सॉरी, साईनशी झिरोला काही घेणं देणं असतं, म्हणून आपण झिरोचं काही केलं नाही. ओके, परंतु आता -b आहे. ओके, आता मी मायनसची साईन ऑलरेडी इथे बाहेर काढली आहे, इथं लक्षात, मायनसची साईन मी ऑलरेडी बाहेर काढली आहे, म्हणून बी काय येईल हो, प्लस. ओके, -c - c, ओके, बीचा -b, झिरोला काही घेणं देणार नसतं. ओके, -d - d, ओके, c - c - d, झिरोला पुन्हा काही घेणं देणं नसते. इथं आहे बेटा लक्षात, मायनसची साईन आपण बाहेर काढतो, म्हणजे जे आतमध्ये प्लस आहे ते मायनस होणार, जे मायनस आहे ते प्लस होणार, परंतु झिरोला काही घेणं देणं नसते. आता बघा गोष्ट लक्षातच येते तुमच्या. बघा 0 - b - c 0 - b - c, -b - 0 - d - b - 0 - d, -c - d - 0 - c, म्हणजे मायनस ऑफ ओरिजिनल मॅट्रिक्स. अरे बापरे, आलं लक्षात. ट्रान्सपोज केला, त्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज केला, आणि ट्रान्सपोज केल्यानंतर काय केलं आपण, फक्त
तो बेटा मायनस ची साइन बाहेर काढली, काय केलं फक्त मायनस ची साइन केलं. मग जशी आपण मायनस ची साइन बाहेर काढली तसं आपल्याला ओरिजिनल मॅट्रिक्स काय मिळालं, परत मिळालं. तर अशा मॅट्रिक्सला काय म्हणायचं, हो स्क्यू सिमेट्रिक अदरवाईज अँटी सिमेट्रिक. कसं आहे ना की म्हणजे मे बी पेपर सेटर अँटी सिमेट्रिक शब्द वापरू शकतो. ओके, म्हणजे आपण काय करू त्या डेफिनेशनमध्ये लिहूनच देऊ, वापरू शकतो आहे की नाही. स्क्यू ऑर बघा इथे लिहून टाकतो मी अँटी सिमेट्रिक, कारण की त्यांनी जर शब्द वापरला तर आपल्याला असं व्हायला नको ना की बा हे आपण ऐकलंच नाही, आला बाबा लक्षात. ओके, तर बघा याच्या पण काहीतरी दोन प्रॉपर्टी आहे, त्या लिहिणं आपल्याला महत्त्वाचं आहे. ठीक आहे बाबा, ठीक आहे. काय नोट आहे हो सर? हां, पहिली नोट अशी आहे बेटा, बघा पहिली नोट अशी आहे आपल्याकडे की द प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्स ऑफ n by n skew symmetric matrix is always zero. बघा द प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्स इन अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स इज ऑलवेज झिरो. बघा तर मग आता जे काय आपण एक्झाम्पल्स बघितले होते. ओके, पहिला एक्झाम्पल, अरे बापरे हो यार खरंच, बघा प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्स कसे आहे, हो झिरो आहे. प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्स कसे आहे, हो झिरो आहे. ओके, येतं लक्षात बेटा नोट? ओके, आलं लक्षात बेटा? प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्स इन केस ऑफ अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स कसे राहते, हो झिरो राहते. आता सेकंड बघा प्रॉपर्टी, इफ A and B, B are symmetric matrices, then A, B will be the symmetric if and only if A, B commute. अच्छा, हे सिमेट्रिकमध्येच लिहायला पाहिजे होती कंडिशन, हे सिमेट्रिकमध्येच लिहायला पाहिजे होतं रे बाबा. एक मिनिट, जस्ट अ सेकंड, मला बघू द्या. डायगोनल एलिमेंट्स इन सिमेट्रिक मॅट्रिक्स इज रियल इफ A and B सिमेट्रिक मॅट्रिसेस देन A, B. बघा, सॉरी हां, सॉरी नाही, फक्त मी ते विसरलो, सॉरीचं काही नाही, चुकीचं काही नाही लिहिलं आपण. ओके, बघा इथं या नोटमध्ये इथं लिहून घेऊया आपण, याला सेकंड नंबर करून टाकूया, इथे फर्स्ट नंबर लिहूया. ओके, बघा इफ ए अँड बी, इफ ए वर घेऊन घेऊ थोडा, इफ ए अँड बी बरोबर मी ब्रॅकेट करतो, काही टेन्शन घेऊ नका, आर सिमेट्रिक ओके, देन ए बी विल बी सिमेट्रिक. अरे बापरे, जबरदस्त प्रॉपर्टी आहे, ए बी विल बी सिमेट्रिक इफ ए अँड बी कम्युट. आता कम्युट म्हणजे काय होतं, हो ए बी इक्वल्स टू बी ए. ठीक आहे, सर्वप्रथम मला याला ब्रॅकेट करू द्या, कोणतं घेऊ, हा घेतो. ठीक आहे, बघा ही पण नोट अत्यंत महत्त्वाची आहे, या डायरेक्ट अशा नोट म्हणा किंवा याला प्रॉपर्टी म्हणा, डायरेक्ट विचारते. बघा, ओके काय म्हटलं बेटा, तर सपोज ए आणि बी मॅट्रिक्स आहे, दोन्ही मॅट्रिक्स सिमेट्रिक्स आहे. ओके, देन प्रोडक्ट ऑफ ए बी विल बी अल्सो द सिमेट्रिक, बट इफ अँड ओनली इफ If and only if A, B should be the commute. आत्ता बघा सांगतो, दोन मिनटात क्लिअर पॉईंट. बघा त्यांनी काय म्हटलं बेटा, ए हा मॅट्रिक सिमेट्रिक आहे, बी हा मॅट्रिक सिमेट्रिक आहे. ओके, सिमेट्रिक आहे म्हणजे यांनी काय कंडिशन ट्रान्सपोज केली, ए ट्रान्सपोज इक्वल्स टू ए अँड बी ट्रान्सपोज इक्वल्स टू ए. ठीक आहे, ए सिमेट्रिक आहे, बी सिमेट्रिक आहे. ओके, सपोज जर मग आपण प्रोडक्ट ऑफ ए बी केलं, ओके, पण हे पण कशी राहते, सिमेट्रिक. आता याचं सिमेट्रिसिटी, याची सिमेट्रिक म्हणजे कसं बेटा, ए बी ट्रान्सपोज इक्वल्स टू ए इंटू बी, ठीक आहे ना. ए हा एक इंडिव्हिज्युअल मॅट्रिक्स होता, तो सिमेट्रिक आहे. बी एक इंडिव्हिज्युअल मॅट्रिक्स होता, तो सिमेट्रिक आहे. नंतर काय केलं बेटा, आपण दोन्ही मॅट्रिक्सचं काय मल्टिप्लिकेशन घडून आणलं. मल्टिप्लिकेशन घडून आणल्यानंतर एक वेगळा मॅट्रिक्स तयार झाला. ओके, मग त्या मॅट्रिक्सचा जर आपण मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ट्रान्सपोज काढला, ओके, मग परत तोच मॅट्रिक्स मिळण्याची शक्यता आहे. ओके, बट केव्हा, ए अँड बी शुड बी कम्युट. कम्युट म्हणजे काय, हो की प्रोडक्ट ऑफ ए बी शुड बी इक्वल्स टू द प्रोडक्ट ऑफ बी ए. तेव्हा बघा लक्षात,
कम्युट म्हणजे काय हो, प्रोडक्ट ऑफ ए बी शुड बी इक्वल्स टू द प्रोडक्ट ऑफ बी. ओके, ही जर कंडिशन, ओके, कम्युटची जर कंडिशन मॅट्रिक्स ए बी सॅटिस्फाईड करत असेल, ओके, तर मॅट्रिक्स ट्रान्सपोजचं सिंगल ट्रान्सपोज मॅट्रिक्स, ओके, नंतर जर बी मॅट्रिक्स पण ट्रान्सपोज असेल, ओके, तर मग ए बी ट्रान्सपोज इक्वल्स टू ए बी शक्य आहे. ओके बाबा, हे सिमेट्रिकच्या संबंधी होतं. ओके, मला ते अँटीसिमेट्रिक शिकवताना ती गोष्ट लक्षात आली होती. ओके, आणि अँटीसिमेट्रिकची बेटा हीच एक प्रॉपर्टी की द प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्स ऑफ स्क्यू सिमेट्रिक किंवा अँटीसिमेट्रिक मॅट्रिक्स आर ऑलवेज झिरो. बघा, एक पुन्हा एक परत एक्झाम्पल घेऊन घेऊया आपण अँटी किंवा स्क्यू सिमेट्रिकबद्दल, म्हणजे तुमचा पॉईंट याबद्दलचा विल बी क्लिअर. ओके, नाव सी, सपोज बी मॅट्रिक्सचं घेतला आपण, 0, 2, 3, ओके, -2, 0, 4, ठीक आहे बाबा, -3, -4, 0, ठीक आहे. सर्वप्रथम या मॅट्रिक्सचा काढूया आपण ट्रान्सपोज. ट्रान्सपोज म्हणजे काय, वो रो कन्वर्ट टू कॉलम, 0, 2, 3, आफ्टर दॅट -2, 0, 4, आफ्टर दॅट -3, -4, 0, ठीक आहे. ट्रान्सपोज केला, ट्रान्सपोज केल्यानंतर काय काढायचं, यामधला मायनसची साईन बाहेर काढायची. मायनसची साईन बाहेर काढताना प्लसचे मायनस, मायनसचे प्लस, पण झिरोला काही फरक पडत नाही. -2, +2, -3, +3, 2, -2, 0 नाही फरक पडत. -4, +4, 3, -4, 4, -4, 0 झिरोला काहीच फरक नाही पडत. आत्ता कम्पेअर करा बघा, 0, 2, 3, 0, 2, 3, -2, 0, 4, -2, 0, 4, -3, -4, 0, -3, -4, 0, 4, माइनस ऑफ बी, लेफ्ट हँड साईडला बी ट्रान्सपोज. सो सच मॅट्रायसेस आर कॉल्ड स्क्यू सिमेट्रिक, अदरवाइज अँटीसिमेट्रिक मॅट्रिक्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण आता सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक किंवा अँटीसिमेट्रिक शिकलो, ओके, तर तसंच आपल्याला पुन्हा दोन कंटेंट डिस्कस करायचं आहे. कोणता हो, सर्वप्रथम आहे हर्मिशियन मॅट्रिक्स. कोणता मॅट्रिक्स? हर्मिशियन, हर्मिशियन मॅट्रिक्स, ठीक आहे बाबा, हर्मिशियन मॅट्रिक्स. तर हर्मिशियन मॅट्रिक्स, मग या हर्मिशियन मॅट्रिक्ससाठी काय कंडिशन राहणार हो, बघा, मॅट्रिक्स फॉर विच, मॅट्रिक्स फॉर विच, ओके, ट्रान्सपोज कॉन्जुगेट दॅट इज ए डॅगर इक्वल्स टू ए. ओके, ट्रान्सपोज ऑफ कॉन्जुगेट. ओके, सिमेट्रिक किंवा स्क्यू सिमेट्रिकमध्ये फक्त आपण त्याचा ट्रान्सपोज करत होते. ओके, आता जर एखादा मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज कॉन्जुगेट केल्यानंतर जर परत आपल्याला तोच मॅट्रिक्स मिळत असेल, सो दॅट मॅट्रिक्स विल बी द हर्मिशियन मॅट्रिक्स. ओके, फॉर एक्झाम्पल ए मॅट्रिक्स घेऊया आपण, ठीक आहे, 1, 3, ओके, 4 times i, -3i, आफ्टर दॅट 2 and i, -4i, -i and 3, ओके, दिस इज नथिंग बट युअर गिवन मॅट्रिक्स ए. नाव मेक द ट्रान्सपोज कॉन्जुगेट. ओके, ट्रान्सपोज कॉन्जुगेट म्हणजे काय हो, ट्रान्सपोज करून त्याचा कॉन्जुगेट करणे. ओके, बघा, ए डॅगर म्हणजे काय करतो आपण, ट्रान्सपोज कॉन्जुगेट. ओके, बघा, ट्रान्सपोज कॉन्जुगेटमध्ये रोचा कॉलम तर चेंज करतोस, परंतु जे काही कॉम्प्लेक्स नंबर किंवा फंक्शन असतात, ओके, यांचा आपण कॉन्जुगेट काढतो. बघा, 1 तर रिअल नंबर आहे, याचा काही प्रॉब्लेम नाही. 3i कॉम्प्लेक्स नंबर आहे, देअरफॉर -3i कॉन्जुगेट. 4i कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट, -4i, ठीक आहे. -3i कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट, 3i, दोनचा काही प्रॉब्लेम नाही. आयचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट मायनस आहे, -4i कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट 4i, -i, 3 काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. ओके, काय केलं आपण बेटा, ट्रान्सपोज कॉन्जुगेट काढला. बघा आता, 1, 3i, 4i, 1, 3i, 4i, -3, 2i, -3, 2i, -4i, -i, 3, बापरे, देअरफोर ए डॅगर इक्वल्स टू ए. सच अ मॅट्रिक्स इज नन. ओके, जो मॅट्रिक्स मग ही कंडिशन सॅटिस्फाईड करतो, जो मॅट्रिक्स मग ही कंडिशन सॅटिस्फाईड करतो, अशा मॅट्रिक्सला काय म्हणायचं, हर्मिशियन मॅट्रिक्स. ओके, इथं पाहिजे, ट्रान्सपोज कॉन्जुगेट केल्यानंतरही जर परत परत तोच जर आपल्याला मॅट्रिक्स मिळत असेल, तर या मॅट्रिक्सला म्हणायचं ट्रान्सपोज कॉन्जुगेट केल्यानंतर हर्मिशियन. काय म्हणायचं याला, हर्मिशियन मॅट्रिक्स. तर बघा, याहीसाठी एक आपल्याला नोट लिहून घ्यायची आहे. नोट, हे जे सगळे मी नोट्स लिहित आहे ना, अत्यंत महत्त्वाचे आहे बरं. ओके, प्रिन्सिपल, प्रिन्सिपल डायगोनल, कारण की या नोट कुठं ना तुम्हाला आयगेन व्हॅल्यूज, मी म्हटलं ना काही अत्यंत इम्पॉर्टंट पार्ट आहे, तर त्या आयगेन व्हॅल्यूजमध्ये या नोट्स कमी येऊ शकते. सपोज त्यांनी दिलेला आहे, बघा तुम्हाला येईनच लक्षात पुढे पुढे. प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्स, प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्स ऑफ हर्मिशियन मॅट्रिक्स,
of Hermitian matrix are always real. ठीक है, म्हणजे प्रिंसिपल डायगोनल एलिमेंट्स कसे राहतात, तो ऑलवेज रियल. कसे राहायला पाहिजे, ऑलवेज रियल. ओके, इन केस ऑफ हर्मिशियन मॅट्रिक्स, इन केस ऑफ हर्मिशियन मॅट्रिक्स. ओके, मग जसं सिमेट्रिक बघितला त्यानंतर आपण स्क्यू सिमेट्रिक बघितला, याच्यात पण सेम काय बघायचं आता आपल्याला, स्क्यू हर्मिशियन अदरवाईज अँटी हर्मिशियन. ओके, स्क्यू ऑर अँटी हर्मिशियन मॅट्रिक्स काय फरक राहणार, फक्त निगेटिव्ह साईनचा फरक राहणार. निगेटिव्ह साईन आली म्हणून स्क्यू किंवा अँटी हा शब्द इथे वापरण्यात आला. ओके, बघा, फॉर मॅट्रिक्स, मॅट्रिक्स फॉर विच, मॅट्रिक्स फॉर विच. ओके, ए डॅगर इक्वल्स टू मायनस ए, देन सच अ मॅट्रिक्स इज कॉल्ड एज स्क्यू सिमेट्रिक अदरवाईज अँटी सिमेट्रिक मॅट्रिक्स. फॉर एक्झाम्पल यू हॅव, बघा आता अँटी किंवा स्क्यू हर्मिशियनसाठी आपण डेफिनेशन लिहिली. ओके, आता याचं एक जनरल एक्झाम्पलच लिहून टाकू, कारण की आपल्याला आता भरपूर गोष्टी डिस्कस करायचं आहे. बघा, ए डी ई, ओके, आफ्टर दॅट मायनस डी स्टार, ओके, बी अँड एफ, मायनस ई स्टार, स्टार म्हणजे बेटा त्याचं कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट, मायनस एफ स्टार इंटू सी. ओके, हा झाला बेटा ए मॅट्रिक्स. ओके, आणि हा ए मॅट्रिक्स ही कंडिशन सॅटिस्फाईड करणारच. ओके, ही कंडिशन सॅटिस्फाईड करणार. ओके, म्हणजे ट्रान्सपोज कॉन्जुगेट काढायचा, ट्रान्सपोज कॉन्जुगेट केल्यानंतर त्या मॅट्रिक्समधनं जर आपण मायनसची साईन जर बाहेर काढली, ओके, तर परत तुम्हाला तोच मॅट्रिक भेटतो, जसं की आपण स्क्यू सिमेट्रिकमध्ये केलं ना तशाचसारखं. ओके, जसं की आपण स्क्यू सिमेट्रिक केलं ना तशाचसारखं. ओके, आणि बघा इथे एक कंडिशन आहे की वेअर वेअर ए कॉमा बी कॉमा सी कॅन बी आयदर झिरो, कॅन बी आयदर झिरो ऑर प्युअरली इमॅजिनरी. बघा, हे असं आपण हे प्रॉपर्टीमध्ये लिहितोच मी. ओके, आता हे जे काय ए बी सी दिलेलं आहे, ओके, हे जे काय डायगोनल एलिमेंट्स दिलेलं आहे ए बी सी, ओके, तर त्यांचं काय म्हणणं पडलं, हो ए बी सीज एकतर झिरो राहू शकतात, अदरवाईज प्युअरली इमॅजिनरी. ओके, इन केस ऑफ बेटा स्क्यू हर्मिशियन मॅट्रिक्स, ओके, स्क्यू किंवा अँटी हर्मिशियनच्या मॅट्रिक्सच्या वेळेस जे काय डायगोनल एलिमेंट्स राहतात, मे बी झिरो ऑर प्युअरली इमॅजिनरी. गॉट इट? तर बघा, आता याच्यात थोड्या इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहे, त्या इम्पॉर्टंट आपल्याला प्रॉपर्टीज डिस्कस करणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, चलो वी विल स्क्रोल डाऊन. नाउ सी, प्रॉपर्टीज आहे तर चांगली एक इंक वापरू आपण. प्रॉपर्टीज, प्रॉपर्टी नंबर वन, प्रिंसिपल डायगोनल एलिमेंट्स ऑफ ए स्क्यू हर्मिशियन मॅट्रिक्स आर आयदर झिरो ऑर प्युअरली इमॅजिनरी. मी जी काय बेटा वर वेअर म्हणून लिहून दिलं होतं ना, ही वाली कंडिशन तीच कंडिशन आहे. ओके, फक्त त्यांनी प्रिन्सिपल डायगोनल म्हटलं, त्यांनी ए बी सी इज नथिंग बट द ट्रिपल प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्स. ओके, स्क्यू हर्मिशियनमध्ये बेटा जे काही प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्स राहतात ते झिरो राहतात, अदरवाईज प्युअरली इमॅजिनरी. बेटा इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे बेटा, डायरेक्ट क्वेश्चन या प्रॉपर्टीवर येण्याची शक्यता आहे. डायरेक्ट क्वेश्चन मॅक्सिमम दा डायरेक्ट क्वेश्चन येण्याची या प्रॉपर्टीवर दाट शक्यता आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, ही सेकंड प्रॉपर्टी महत्त्वाची. इफ ए इज हर्मिशियन मॅट्रिक्स ओके कॉमा आय कॉमा ए, सपोज ए मॅट्रिक्सला मी आयनं मल्टिप्लाय केला अँड किंवा मायनस ऑफ आय एने मल्टिप्लाय केला, ओके, बी अँटी हर्मिशियन. बापरे, इंटरेस्टिंग प्रॉपर्टी. बघा, सपोज ए मॅट्रिक्स दिलेला होता, तो हर्मिशियन मॅट्रिक्स होता, मग त्या मॅट्रिक्ससोबत त्यांनी काय केलं, एकतर आयने मल्टिप्लाय केलं अदरवाईज मायनस आयने. जर ए मॅट्रिक्स हर्मिशियन राहिल्यानंतर आयने किंवा मायनस आयने मल्टिप्लाय केलं तर तो मॅट्रिक्स काय बनतो, म्हणतो अँटी हर्मिशियन. अरे बापरे,
ठीक आहे, म्हटलेलं आहे ओके, पण तू मला तुम्हाला एकदा सॅटिस्फाईड करून दाखवा लागणार ना. बघा, ए मॅट्रिक्स घेतो जो की हर्मिशियन मॅट्रिक्स आहे. बघा, 1, 3 आहे, 4 टाईम्स आहे ओके, -3 आहे, 2 आणि आय, -4 आहे, -3 ओके. बेटा बघा, हा मी जेव्हा काही हर्मिशियन मॅट्रिक्स घेतला होता ना, हाच एक्झाम्पल घेतला होता ओके. हा मॅट्रिक्स काय बेटा, ए डॅगर इक्वल्स टू ए ची कंडिशन सॅटिस्फाईड करतो ओके. तुम्ही हर्मिशियनच्या एक्झाम्पलमध्ये बघा, हेच एक्झाम्पल घेतलेलं ओके. ठीक आहे, हा हर्मिशियन मॅट्रिक्स आहे, काही प्रॉब्लेम नाही. मग त्यांनी काय म्हटलं की सपोज जर हर्मिशियन मॅट्रिक्सनं आपण आयनी मल्टिप्लाय केलं. बघा, मी आयनी मल्टिप्लाय करत आहे ओके. आता आयनी मल्टिप्लाय केल्यानंतर मॅट्रिक्स बघा काय बनतो. बघा, इथे झाला आय ओके, इथं 3 टाईम्स. बघा, आय इंटू आय काय होते हो, आय स्क्वेअर, आणि आय स्क्वेअर काय होते हो, -1 ओके. जर मी इथे जर आयने मल्टिप्लाय करत आहो बेटा, आय इंटू आय स्क्वेअर काय होते, -1 म्हणजे -3 बनणार. हे त्यामुळे लक्षात, इथे तसंच काय बनणार बेटा, 4 आय आहे ना, हां इथे काय बनणार बेटा, -4 बनणार ओके. आणि इथं बघा, इथे मायनस आहे तर इथं +3 बनणार ओके. इथं 2i बनणार, इथं आय स्क्वेअर -1 बनणार ओके. इथे 4, इथे 1 आणि इथं 3 टाईम्स आय. बघा, हे सिम्पल कॅल्क्युलेशन्स आहे बेटा. -3iला जर मी आयने मल्टिप्लाय केलं तर -3 into आय स्क्वेअर म्हणजे -1 गेट कॅन्सल, वॉट रिमेन्स +3. बघा, +3 आलेलं आहे ओके. तर असे हे सगळे कॅल्क्युलेशन्स करायचे, आयचे कॅल्क्युलेशन्स ओके. ठीक आहे ओके, गिवन मॅट्रिक्स ए होता ओके, विच इज अ हर्मिशियन होता. हर्मिशियन म्हणजे बेटा ए डॅगर इक्वल्स टू एची त्यांनी कंडिशन सॅटिस्फाईड केली होती, काय हरकत नाही. मग परत काय केलं बेटा आपण, त्याला काय केलं, काय केलं बाबा त्याचं, आपण काय केलं, त्याला आयने मल्टिप्लाय केलं ओके. इफ ए इज अ हर्मिशियन मॅट्रिक्स, आय ए अँड आय विल बी द अँटी हर्मिशियन ओके. आता बघा, आता त्यांनी काय म्हटलं की आय ए हा कोणता बेटा, स्क्यू हर्मिशियन किंवा अँटी हर्मिशियन राहते ओके. आता त्याची कंडिशन काय आहे हो, की ए डॅगर इक्वल्स टू मायनस ऑफ ए पाहिजे. आता आपल्याकडे ए मॅट्रिक्स आहे का नाही, आपल्याकडे कोणता मॅट्रिक्स आहे, आय इंटू ए ओके. जर याचा जर डॅगर केला तर मला काय मिळायला पाहिजे, आय इंटू आय ए मायनस ऑफ आय ए. येत आहे बघा लक्षात, बघा परत सांगतो. बघा परत, बघा ए मॅट्रिक्स होता विच इज हर्मिशियन, हर्मिशियन म्हणजे ए डॅगर इक्वल्स टू ए कंडिशन सॅटिस्फाईड करत होता ओके. त्यानंतर काय केलं आपण, त्या मॅट्रिक्सला आयनं मल्टिप्लाय केलं ओके. मग ओके, आयनं मल्टिप्लाय केलं, मग तो मॅट्रिक्स काय झाला, आय. तर त्यांचा असं म्हणणं पडलं आहे की हा आय ए जो मॅट्रिक्स आहे ना, तो स्क्यू हर्मिशियन किंवा अँटी हर्मिशियन आहे ओके. मग स्क्यू हर्मिशियन आहे किंवा अँटी हर्मिशियन आहे हे चेक करण्यासाठी आपल्याला हे कंडिशन चेक करायला लागणार की आय ए मॅट्रिक्सचा जर आपण ट्रान्सपोज कॉन्जुगेट घेतला तर तो मायनस ऑफ आय ए यायला पाहिजे, तेव्हाच आपण म्हणू शकतो की हा बाबा अँटी हर्मिशियन आहे. ठीक आहे, आता बघा याचं आपण करूया, आय एचं काय करूया आपण, ट्रान्सपोज कॉन्जुगेट. ठीक आहे, ट्रान्सपोज कॉन्जुगेट करताना लक्ष ठेवायचं बरोबर ओके. म्हणजे रोचं कॉलम इंटरचेंज विथ कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. बघा, इथे आला मायनस आहे ओके, इथे आला -3, इथे आला -4 ओके. परत बघा, इथे आला 3 ओके, इथे आला 3 -2 आहे, इथे आला -1 ठीक आहे, इथे आला 4, इथे आला 1, इथे आला -3 ठीक आहे. काय केलं बेटा आपण, रोचं कॉलममध्ये इंटरचेंज केलं विथ कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. आता काय करतो मी यामधनं, -3 साईन बाहेर का ओके. दर बघा, +i -3 -4 ओके, 3 2i -1 4 1 3 आहे ठीक आहे. आता बघा काही वाटते का रे, हां बिलकुल वाटते. बघा बघा, हे बघा, मायनस आय, सॉरी आय -3 -4 ओके, 3 2i -1 3 2i -1 4 1 3 आहे, 4 1 3 आहे. आलं लक्षात, म्हणजे हा कोणता मॅट्रिक्स आहे हो, मायनस ऑफ आय इंटू ए. कोणता मॅट्रिक्स आहे, मायनस ऑफ आय इंटू ए. बघा बघा, चेक केलेलंच आहे मी, चला काही प्रॉब्लेम नाही. देअरफोर म्हणजे आय इंटू एचा ट्रान्सपोज जर कॉन्जुगेट काढला मी तर तो नक्कीच स्क्यू हर्मिशियन राहतो किंवा अँटी हर्मिशियन राहतो. येत आहे लक्षात, बघा अत्यंत इझी प्रॉपर्टी आहे. म्हणजे बघा, ह्या ज्या काही प्रॉपर्टीज दिलेल्या असतात ना, आपण एखादा मॅट्रिक्स एखादा मॅट्रिक्स घ्यायचा, त्याला अशा गोष्टी लावून बघायच्या, तेव्हाच तुम्ही प्रॉपर्टीमधनं म्हणजे असं काहीतरी शिकसाल ओके. काय म्हटलं होतं बेटा त्यांनी, ए मॅट्रिक्स दिलेला होता, ए मॅट्रिक्स सर्वप्रथम तर हर्मिशियन मॅट्रिक्स पाहिजे ठीक. हर्मिशियन म्हणजे त्यांनी ही कंडिशन सॅटिस्फाईड केली पाहिजे. परत काय केलं, नंतर आपण त्या मॅट्रिक्सला आयनी मल्टिप्लाय केलं ओके. त्यांनी म्हटलं आयनी पण मल्टिप्लाय करू शकतो, अदरवाईज मायनस आयनी, परंतु आपण आयसाठी चेक केलं, तुम्ही घरी मायनस आयसाठी चेक करून
करून पहा याच मॅट्रिक्स घ्या, याच्यासोबत मायनस आय चोक करा. ओके, मायनस आय मी मल्टिप्लाय केलं मायनस आय, मग मला हाय मॅट्रिक्स मिळा. मग काय केलं त्यांनी की मायनस ऑफ आय हा कोणत्या मॅट्रिक्स होणार, म्हटलं स्क्यू हर्मिशियन. मग स्क्यू हर्मिशियन म्हणजे मला ही कंडिशन चेक करावं लागणार आहे. मग मी काय केलं, त्याचा ट्रान्सपोज कॉन्जुगेट केला. ट्रान्सपोज कॉन्जुगेट काढून काय केलं, मी मायनसची साईन बाहेर काढली तर मला परत मायनस ऑफ आय एज मॅट्रिक्स मिळाला. म्हणजे त्यांनी स्क्यू हर्मिशियनचे डेफिनेशन सॅटिस्फाईड केले. म्हणजे त्यांनी म्हटलेलं काही चुकीचं नव्हतं. हे जा बाबा लक्षात, बघा अत्यंत इम्पॉर्टंट म्हणजे ती प्रॉपर्टी 4 स्टार रेटेड आहे. ओके, आणि ही पण बेटा, कारण की याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस राहतात. ओके, त्यानंतर बघा थर्ड प्रॉपर्टी, इफ ए इज हर्मिशियन मॅट्रिक्स, हर्मिशियन, बघा या दोन्ही याच्या प्रॉपर्टीज आहे बेटा. ओके, कारण की आपण हर्मिशियन घेत आहे ना. ओके, दोन्ही प्रॉपर्टीज आहे. ओके, हर्मी आपल्या म्हणजे हर्मिशियनच्या किंवा काही स्क्यू हर्मिशियनच्या. ओके, देन के इन टू ए, ओके, विल ऑल्सो एक काम करू, तो के काय आहे ते नोट करावं लागेल मला. वेअर के इज अ रियल स्केलर किंवा रियल नंबर. ओके, विल बी ऑल्सो, बघा ही प्रॉपर्टी अत्यंत इझी आहे, ही प्रॉपर्टी अत्यंत इझी आहे. बघा काय म्हटलं, सपोज ए हा गिवन हर्मिशियन मॅट्रिक्स दिला आहे, सपोज त्या मॅट्रिकला सपोज आपण काहीतरी स्केलर कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केलं कोणत्या तरी रिअल नंबरनं. ओके, तर मग के ए अल्सो बी द हर्मिशियन मॅट्रिक्स, के ए अल्सो बी द हर्मिशियन मॅट्रिक्स. बघा या, बघा यालाही तुम्हाला मी करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा सपोज ए मॅट्रिक्स घेतला आपण, तोच मॅट्रिक्स घेऊ आपला, ए मॅट्रिक्स घेतला. ओके, बघा 1 3 आहे 4 आहे, मायनस 3 आहे, त्यानंतर 2, नंतर आय. ओके, नंतर मायनस 4 आहे, मायनस आय आणि 3. ओके, हा बेटा आत्ता आपण चेक केला की हा हर्मिशियन मॅट्रिक्सचा ए डॅग इक्वल्स टू ए ची कंडिशन सॅटिस्फाय करतो. आता त्यांनी काय म्हटलं, आता सपोज याला दोन्ही मल्टिप्लाय करा. ओके, 2 टाइम्स ए. ओके, तर बघा मॅट्रिक्स काय म्हणणार, 2 6 आय 8 आय, मायनस 6 आय, 4 2 टाइम्स आय, मायनस 8 आय, मायनस 2 आय, 6. ओके, तर त्यांनी काय म्हटलं, हा पण हर्मिशियन मॅट्रिक्स राहणार, हा पण हर्मिशियन मॅट्रिक्स राहणार. म्हणजे यांनी कोणती कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे, 2a dagger equals to 2a. आहे की नाही, 2a dagger equals to 2a. बघा मग ट्रान्सपोज कॉन्जुगेट घ्या, 2 minus 6 आय, ओके, मायनस 8 आय, देअरफोर 6 आय, 4 minus 2 आय, 8 आय, 2 आय 6. ठीक आहे, बघा आता लेट चेक बघा, बघू शकता तुम्ही. बघा 2 6 आय 8 आय, 2 6 आय 8 आय, -6 4 2 आय, -6 4 आय, -8 आय, -2 आय. ओके, म्हणजे 2a चा आपण काय केलं होतं इथं, 2a चा काय केलं होतं, ट्रान्सपोज कॉन्जुगेट केला होता, तर आपल्याला परत तोच मॅट्रिक्स मिळाला. सोपं होतं. अरे एखादा कॉन्स्टंटनं मल्टिप्लाय करत आहे तर काय होत आहे, सगळ्याच नंबरला मल्टिप्लाय करत आहे ना आपण. एखादा जर कॉन्स्टंटनं मल्टिप्लाय करत आहे तर आपण सगळ्याच नंबरनी मल्टिप्लाय करत आहे ना, मग त्याच्यात काय फरक पडणार आहे, काहीच फरक नाही पडत असतो. हे काय बाबा लक्षात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एक छोटे दोन कॉन्सेप्ट या चॅप्टरमध्ये एंडिंगला शिकून घेऊया. ओके, तर त्यामधला पहिला कॉन्सेप्ट आहे बेटा मायनर. ओके, मायनर ऑफ ए मॅट्रिक्स. बघा तर याची सिम्पल एक डेफिनेशन आहे. बघा, द मायनर ऑफ एन एलिमेंट. ओके, एलिमेंटचा मायनर काढावा लागतो. ओके, ओके, मायनर ऑफ एन एलिमेंट इज डिफाईन्ड एज अ डिटर्मिनंट ऑप्टेन बाय deleting the row and column containing the element. baka for example sangto. okay, ek kaam kariya apan को फॅक्टर नाही, एक ठीक आहे, मायनरच करूया. बघा सपोज बघा तुमच्याकडे ए मॅट्रिक्स आहे. ओके, 1 2 3 4. ओके, सपोज आता आपल्या या
या पहिला एलिमेंटचा, ओके, या वन एलिमेंटचा आपल्याला मायनर काढायचा आहे. ओके, मायनर ऑफ एलिमेंट ब्रॅकेटमध्ये वन. ओके, वन या एलिमेंटचा आपल्याला मायनर काढायचा. तर काय करायचं हो, बघा काय करायचं, तो ज्या रोमध्ये आहे, ओके, तो रो सोडून द्यायचा आणि तो ज्या कॉलममध्ये आहे तो सोडून द्यायचा. बघा, तो या रोमध्ये आहे, ओके, आणि तो या कॉलममध्ये आहे, ओके, तो सोडून आपल्याकडे काय उरत आहे, जस्ट फोर. देअरफोर फोर इज नथिंग बट द मायनर ऑफ एलिमेंट वन. येत आहे बाबा लक्षात, फोर इज नथिंग बट द मायनर ऑफ एलिमेंट वन. ओके, हे कशासाठी होतं बेटा, टू बाय टू मॅट्रिकसाठी. ओके, आता बघा, मायनर ऑफ एलिमेंट तसंच आपण दोनसाठी घेऊया. ओके, दोनसाठी घेऊया. ओके, इक्वल्स टू बघा, वन टू थ्री फोर. ओके, तोच मॅट्रिक्स, फक्त आपण एलिमेंट चेंज केले, एलिमेंट आता दोन घ्यायचं आहे. बघा, दोन परत बेटा या रोमध्ये आहे, ओके, या कॉलममध्ये आहे. ओके, म्हणजे काय राहिला हो तुमच्याकडं, काय राहिलं तुमच्याकडं, थ्री. देअरफोर थ्री इज नथिंग बट द मायनर ऑफ एलिमेंट टू. येत आहे, तो रो सोडून द्यायचा, कॉलम सोडून द्यायचा. मायनर फाइंड आउट काय करा, मायनर फाइंड आउट करताना काय करत आहे बेटा आपण, तो रो सोडून देत आहे आणि तो कॉलम सोडून देत आहे. ओके, तसंच बघा आता परत तोच मॅट्रिक्स, फक्त एलिमेंट चेंज करू, वन टू थ्री फोर. ओके, आता आपण कोणासाठी करायचं रे, आता करूया आपण थ्रीसाठी. ओके, बघा, थ्री या रोमध्ये आहे, ओके, आणि या कॉलममध्ये आहे, ठीक आहे. मग आपल्याकडे काय उरलं हो, तेवढं सोडल्यानंतर बघा, मायनर ऑफ एलिमेंट थ्री इक्वल्स टू किती, काय उरलं, दोन. ओके, आता मायनर ऑफ एलिमेंट लास्ट जो उरलेला आहे फोर, तो पण काढून घ्या. बघा, फोरसाठी बघा, बघा हा रो आहे, ओके, हा एलिमेंट आहे, मग काय उरला त्याच्याकडं, फक्त काय उरला त्याच्याकडं, फक्त बेटा फक्त टू, वन उरत आहे ना, है की नाही. फोरसाठी हा रो सोडला आपण, हा कॉलम सोडला, काय उरला, फक्त वन. आलं लक्षात बेटा. ओके, हा जो मायनर कॉन्सेप्ट आहे ना, तर मॅट्रिक्सच्या आतमध्ये जे काही एलिमेंट्स आहे, ठीक आहे, मायनर किंवा को फॅक्टर, याच्यानंतरचा कॉन्सेप्ट आहे को फॅक्टर. ओके, तर हा कशासाठी कॉन्सेप्ट आहे बेटा, एलिमेंट्ससाठी, जे काही आतमध्ये एलिमेंट्स राहतात मॅट्रिक्समध्ये. येतं बाबा लक्षात, काय करायचं, तो रो आणि तो कॉलम सोडून द्यायचा, तो रो आणि तो कॉलम सोडून द्यायचा, त्याला काय म्हणायचो आपण, मायनर ऑफ दॅट एलिमेंट. ओके, बघा, टू बाय टूसाठी होता, आता आपल्याला थ्री बाय थ्रीसाठी पण बघावं लागणार आहे. बघा, एकदम सिंपल आपण घेऊन घेऊया, फॉर एक्झाम्पल बघा, वन टू वन, टू थ्री वन, ओके, झिरो वन टू, एकदम सिंपल मॅट्रिक्स घेतला आपण. ओके, सपोज हा ए मॅट्रिक्स आहे. ओके, आता आपल्याला एक एक मायनर्स करायचे. बघा, मायनर ऑफ एलिमेंट पहिल्या एलिमेंटसाठी काढूया. ओके, तर काय करतो रे आपण, तो रो, ओके, आणि तो कॉलम सोडून देतो. ओके, मग तुमच्याकडं काय राहिलं, सोडल्यानंतर तुमच्याकडं काय राहिलं, बघा, डिटर्मिनंट ऑफ थ्री वन वन टू. ओके, बघा, टू बाय टूमध्ये कसा होता ना, काय व्हायचं ना, फक्त एकच डिजिट राहायचा आपल्याकडे, जेव्हा आपण टू बाय टू मॅट्रिक्स घेतला मायनर काढताना, फक्त एक डिजिट राहायचा. पण इथं तसं होतं आहे का नाही, इथे काय होतं बेटा, हा टोटल मॅट्रिक्स तुमच्याकडं, म्हणजे हे टोटल चार नंबर्स राहत आहे. ओके, टोटल चार नंबर्स राहत आहेत, तर या चार नंबर्सला बेटा डिटर्मिनंट. ओके, म्हणजे या दोन लाईन्स देत आहे, म्हणजे हे काय झालं रे, याचं मीनिंग काय झालं बेटा, डिटर्मिनंट. ओके, याचं मीनिंग काय झालं बेटा, डिटर्मिनंट. ओके, आता हे डिटर्मिनंट पण आपण ॲक्च्युली शिकणारच आहोत. ओके, फक्त सर्वप्रथम इथे एवढं लक्षात ठेवा, का हा झाला बेटा डिटर्मिनंट. ओके, मग हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा कसा करायचा, डिटर्मिनंट काही सॉल्व्ह करायचं, म्हणजे कसा सॉल्व्ह करायचा, जस्ट मेक अ क्रॉस मल्टिप्लिकेशन, थ्री इंटू टू, ओके, मायनस वन इंटू वन, थ्री इंटू टू सिक्स, मायनस वन इंटू वन वन, देअर फोर सिक्स मायनस फाईव्ह वन, देअर फोर. ओके, या मायनर ऑफ एलिमेंट किती झाला मग, पाच मायनर ऑफ. ओके, म्हणजे त्या एलिमेंटसाठी मायनर किती झाला, पाच. काय करायचं, रो कॉलम सोडून द्यायचं. ओके, मग जो काही उरते, जे काही चार एलिमेंट्स लिहितात, त्यांना असं डिटर्मिनंट फॉर्ममध्ये लिहायचं, त्यांना असं डिटर्मिनंट फॉर्ममध्ये लिहायचं. ओके, डिटर्मिनंट म्हणजे काहीच नाही, ते चार अंक आणि त्यांच्या आजूबाजूला दोन लाईन्स. ओके, त्यानंतर मग ते डिटर्मिनंट सॉल्व्ह कसा करायचा, डिटर्मिनंट सॉल्व्ह करण्यासाठी दोन बाय दोनचा काय करायचं, जस्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करून टाकायचं. दिस इज नथिंग बट द मायनर. ओके, आता बघा, हा आपण पहिल्या एलिमेंटसाठी काढला, है की नाही. आता बघा, तोच मॅट्रिक्स घ्या, कोणत्याही एलिमेंटसाठी आपण काढू शकतो बेटा, कोणत्याही एलिमेंटसाठी आपण मायनर काढू शकतो. बघा, वन टू वन, टू थ्री वन, झिरो वन टू, ठीक आहे. आता बघा, आता आपण एलिमेंट घेऊया, हा घेतला सपोज, हा एलिमेंट घेतला. ओके, तर हा घेतल्यामुळे हा रो गेला, हा सॉरी हा कॉलम गेला आणि हा रो पण गेला, है की नाही. बघा, इथं लिहून टाकतो मी, मायनर ऑफ
मायनर ऑफ कोणत्याही एलिमेंटसाठी काढता येतो, मायनर ऑफ एलिमेंट किती घेतला मी, एलिमेंट थ्री घेतला ना, हा एलिमेंट घेतला ना थ्री इक्वल्स टू, आता बघा डिटर्मिनंट पाहिजे, बघा डिटर्मिनंट म्हणजे कोणते कोणते आहे, बघा हा एक आहे हा एक आहे, म्हणजे इथं वन लिहावं लागणार मला, इथे वन, ओके, खाली किती आहे, झिरो आहे टू आहे, झिरो आहे टू, म्हणजे रो कॉलम सोडून जे काय उरते ते डिटर्मिनंटमध्ये लिहून टाकायचे, ओके, थ्री बाय थ्रीसाठी, टू बाय टूसाठी तर काही विषयच नाही, तो तिथं सगळं क्लिअर आहे, म्हणजे रो कॉलम कॅन्सल केल्यानंतर फक्त एक डिजिट उरतो तोच मायनर बनून जातो, ओके, पण थ्री बाय थ्रीमध्ये काय होते ना, चार अंक उरतात, थ्री बाय थ्रीमध्ये काय होते ना की चार डिजिट उरतात, मग चार डिजिट उरल्यामुळे त्याला आपण डिटर्मिनंटमध्ये लिहायला लागते, ओके, मग डिटर्मिनंटमध्ये लिहिल्यानंतर डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा, डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करायचा, जस्ट मेक अ क्रॉस मल्टिप्लिकेशन, वन इंटू टू मायनस झिरो इंटू वन, वन इंटू टू टू झिरो, देअर फोर टू, ओके, देअर फोर मायनर फॉर दिस एलिमेंट थ्री इज नथिंग बट द टू. आलं बाबा लक्षात, येत आहे लक्षात, यायलाच पाहिजे, अतिशय सिम्पल, अतिशय सिम्पल कॉन्सेप्ट आहे, ओके, बघा आपण टू बाय टूसाठी पण बघितला आणि थ्री बाय थ्रीसाठी बघितला, आता बघा को फॅक्टरचे डेफिनेशन लिहून घेऊया, को फॅक्टर, ओके, को फॅक्टर किंवा मायनर हे एलिमेंटसाठी संबंधित आहे, ओके, कारण की आपण को मॅट्रिक्सचा को फॅक्टर काढत आहे का, नाही, किंवा मॅट्रिक्सचा मायनर काढत आहे का, नाही बाबा, हे बघा हे अत्यंत चुकीचं वर्ड आहे, मॅट्रिक्सचा मायनर किंवा आपण को फॅक्टर काढू शकत नाही, मॅट्रिक्समध्ये जे काही एलिमेंट्स राहतात प्रत्येक इंडिव्हिज्युअल एलिमेंटसाठी आपण इंडिव्हिज्युअल मायनर किंवा इंडिव्हिज्युअल को फॅक्टर काढू शकतो. आता बघा को फॅक्टरची डेफिनेशन काय म्हणते, बघा को फॅक्टर इक्वल्स टू मायनस वन त्याचा पॉवर आर प्लस सी, ओके, इंटू मायनर, इंटू मायनर, सिम्पल डेफिनेशन आहे, ओके, आता बघा इथं लिहून घ्या फक्त वेअर, सांगतोच मी वेअर तुम्हाला, आर इज नंबर ऑफ रो, नंबर ऑफ रो, रोज ऑफ द एलिमेंट, एलिमेंट अँड सी इज द नंबर ऑफ कॉलम्स, नंबर ऑफ कॉलम्स ऑफ द एलिमेंट. बघा अत्यंत इझी, अत्यंत इझी, बघा बघा एक छोटंसं एक्झाम्पल घेऊन घेऊ आपण दोन बाय दोनसाठी, बघा ए मॅट्रिक्स दिलेला आहे वन टू थ्री फोर, ओके, आता बघा आपण को फॅक्टर काढू, को फॅक्टर ऑफ एलिमेंट, ओके, कशासाठी काढू आपण, या पहिले या वनसाठी काढूया, ओके, वनसाठी काढूया को फॅक्टर ऑफ एलिमेंट वन, ओके, तर बघा काय करायचं हो, बघा पहिले काय मायनस वन, मायनस वन, ओके, त्याचा पॉवर काय हो, आर प्लस सी इंटू मायनर, ओके, हा त्याचा झाला डेफिनेशन, को फॅक्टरचे डेफिनेशन झाले, ठीक आहे, काही हरकत नाही, काही हरकत नाही, बघा मायनस वन ॲज इट इज लिहिला, आता हा आर काय हो, आर इज द नंबर ऑफ रोज, ओके, आता हा जो काही वन नंबर आहे, हा जो काही वन नंबर आहे तो कोणत्या रोमध्ये आहे, पहिल्या रोमध्ये आहे, कोणत्या रोमध्ये आहे, पहिल्या रोमध्ये, म्हणून मी आरच्या जागी काय लिहितो बरोबर वन लिहितो, ठीक आहे, आपण रो लिहून टाकला, ओके, आता बघा तो एलिमेंट कोणत्या कॉलममध्ये आहे, वन एलिमेंट कोणत्या कॉलममध्ये आहे, पहिल्या कॉलममध्येच आहे, म्हणजे कॉलमच्या ठिकाणी मी प्लस वन लिहून टाकतो, ओके, आणि मग त्या एलिमेंटचा काय म्हटलं त्यांनी मायनर, ओके, त्याच एलिमेंटचा वनचा मायनर, ओके, आता वनचा मायनर काय राहते हो, बघा हा आपण त्याचा रो सोडला आणि हा कॉलम सोडला तर काय उरलं, फोर, फोर, बघा मायनस वन, वन प्लस वन टू इंटू फोर, ओके, मायनस वनचा जर पॉवर किती आहे, दोन आहे, म्हणजे वन, वन इंटू फोर फोर, मीन्स फोर इज नथिंग बट द मायनर फॉर दॅट, सॉरी को फॅक्टर फॉर दॅट एलिमेंट, ओके, बघा को फॅक्टर काढण्यासाठी तुम्हाला मायनर तर काढावंच लागतं, ओके, फक्त इथं तुम्हाला काय करावं लागते, मायनस वन त्याचा पॉवर आर प्लस सी, ओके, म्हणजे तो कोणत्या रोमध्ये आहे आणि कोणत्या कॉलममध्ये, दॅट्स इट, येत आहे बाबा लक्षात, येत आहे लक्षात, यायलाच पाहिजे, येत आहे लक्षात, यायलाच पाहिजे, काहीच नाही, ओके, बाकी तुम्ही सगळ्या एलिमेंटसाठी आता को फॅक्टर काढू शकता, ओके, कारण भरपूर ती बेसिक गोष्ट आहे, तरी पण मी शिकवण्याचं काम करतो आहे, बघा वन टू वन एक थ्री बाय थ्रीसाठी बघून घेऊया, थ्री टू वन, थ्री टू वन, झिरो वन टू, ठीक आहे, आपण काय करूया, या पहिल्या एलिमेंटसाठी, पहिल्या एलिमेंटसाठी को फॅक्टर काढू, को फॅक्टर, ओके, ऑफ वन, ओके, वनसाठी काढतो, बघा मायनस वन होल पॉवर आर प्लस सी आणि मायनर ऑफ दॅट एलिमेंट, ठीक आहे, तर काय करतो रे आपण, बघा काय करावं लागतं आपल्याला, सर्वप्रथम तर काय करायचं ना, त्याचे हे कॉलम, सॉरी त्याचा हा रो आणि त्याचा कॉलम असा शेडेड करून घ्यायचा, ठीक आहे, काही हरकत नाही, ओके, सर्वप्रथम आपण मायनर काढून घ्यायचा का, ओके, त्याचा मायनर काढून घेऊ, मायनर काढणे म्हणजे काय हो,
ओके मायनर काढताना काय करतो त्याचा रो आणि कॉलम सोडला मग आपल्याकडे काय उरलं टू वन वन टू डिटर्मिनंट फॉर्ममध्ये आलं लक्षात बेटा हा रो सोडला आपण त्याच्यानंतर हा कॉलम सोडला नंतर जे काही अंक उरले ते डिटर्मिनंट फॉर्ममध्ये लिहिलं त्यांचं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन टू इंटू टू फोर मायनस मायनस ऑफ वन इंटू वन वन देअरफोर मायनर इज नथिंग बट थ्री मायनर किती आला थ्री आला देअरफोर मायनस वन होल पावर ओके आता बघा हा एलिमेंट पहिल्या रो मध्ये आहे हा झाला पहिला रो आणि पहिल्या कॉलममध्ये आहे म्हणजे वन प्लस वन इक्वल्स टू मायनस वन होल पॉवर टू इंटू थ्री मायनस होल पॉवर वन इंटू थ्री देअरफोर थ्री इज नथिंग बट द को फॅक्टर फॉर दॅट एलिमेंट टू वन ओके फक्त तो रो कोणत्या तो जो काही एलिमेंट राहतो तो कोणत्या रो मध्ये आहे तो कोणत्या कॉलममध्ये आहे हे तुम्हाला चेक करणं अत्यंत गरजेचं आहे ओके हे चेक करणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे जसं की तोच बी एलिमेंट घ्या बी टू वन ओके थ्री टू वन ओके बघा झिरो वन टू ओके काय हरकत नाही ओके सपोज आता आपण याच्यासाठी काढू ओके सर्वप्रथम त्याच्यासाठी मायनर काढून घ्या बघा को फॅक्टर ऑफ एलिमेंट थ्री इक्वल्स टू मायनस वन आर प्लस सी इंटू मायनर कडी आता बघा सर्वप्रथम त्याच्यासाठी मायनर काढून घेऊया आपण ओके आता मायनर काढताना तो ज्या रोमध्ये आहे तो रो सोडावा लागतो आणि ज्या कॉलममध्ये आहे ते सोडावं लागतं ठीक आहे ओके मग बघा काय उरला फक्त आपल्याकडं टू वन वन टू याचा काय करायचा हो डिटर्मिनंट दोन गुणिला दोन मायनस वन इंटू वन ओके म्हणजे किती आला रे फोर मायनस वन इक्वल्स टू थ्री आलं लक्षात ठीक आहे देअरफोर बघा मायनस वन इकडं काय करतो मी मायनर लिहून टाकतो थ्री आता बघा त्यात तो कोणत्या रो मध्ये आहे बघा हा सेकंड रो आहे कोणती रो आहे ही सेकंड रो आहे तर देअरफोर आरच्या जागी दोन ओके हा कॉलम कोणता आहे हा पहिला कॉलम आहे देअरफोर वन ओके देअरफोर मायनस वन होल पॉवर थ्री इंटू थ्री मायनस होल पॉवर थ्री मायनस वन इंटू थ्री इक्वल्स टू मायनस थ्री इतका म्हणजे हा सोपा कॉन्सेप्ट आहे बेटा मायनर आणि को फॅक्टरचा ओके कारण की आपल्याला पुढे ॲडजॉईंट वगैरे शिकायचं राहतं तर ॲडजॉईंटसाठी मायनर आणि को फॅक्टर काढावंच लागते आपल्याला येत्या लक्षात बेटा कोणत्याही मॅट्रिक्सचं तीन बाय तीन राहो दोन बाय दोन राहो को फॅक्टर्स आणि मायनर एकदम इझी कॉन्सेप्ट आहे ओके को फॅक्टरमध्ये तर आपल्याला मायनर तर काढावंच लागतं ओके फक्त को फॅक्टरमध्ये काय करतो आपण मायनस वन होल पॉवर आर प्लस सी म्हणजे नंबर ऑफ तो कोणत्या रोमध्ये आहे आणि कोणत्या कॉलममध्ये आहे ते आपल्याला पाहिजे ओके त्यानंतर मायनर काढणे येत आहे बाबा लक्षात बघा अशा प्रकारे आपला मायनर आणि को फॅक्टर आहे बघा एकदम बेसिक कॉन्सेप्ट आहे म्हणजे हे आपण बारावीतच शिकलो राहतो मायनर्स आणि को फॅक्टर्स तरी पण आपल्या सिलेबसमध्ये आहे तर बाबा आपल्याला शिकवतं लागणारच आहे ओके तर बघा नेक्स्ट आपण लेक्चरमध्ये पुढले कॉन्सेप्ट डिस्कस करूया सो थँक्यू फॉर वॉचिंग सी इन द नेक्स्ट व्हिडिओ